राधानगरी तालुक्यातील दूधगंगानगर येथील श्री सरस्वती शिक्षण प्रसारक संस्था संचलित प्रबोधनकार ठाकरे हायस्कूल दूधगंगानगर येथे प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती संपन्न झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर व्ही व्ही सरावणे हे होते यावेळी बोलताना सरावणे म्हणाले की प्रबोधनकार यांनी कोणत्याही जातीचा अथवा धर्माचा द्वेष केला नाही प्रबोधनकार हे नैतिक वर्तनाचे भोगतेच नव्हे तर कट्टर समर्थकही होते नीतीचा अर्थ स्पष्ट करताना ते म्हणतात की आपणासही इतरांनी जसे वागावे अशी आपली अपेक्षा असते तसेच आपणही त्यांच्याशी सख्या भावाच्या भावनेने निदान माणुसकीच्या भावनेतून तरी वागलं पाहिजे प्रबोधनामुळे त्यांना प्रबोधनकार म्हणून ओळखलं जातं प्रबोधन म्हणजे कर्तृत्ववान पुरुष छायाचित्रकार पत्रपंडित वादविवाद पटू संपादक पत्रकार समाजसुधारक वक्ते नेते पटकथा संवाद लेखक चरित्रकार इतिहासकार असे अनेक विशेषणांना त्यांना ओळखलं जातं त्यांनी लिहिलेल्या माझी जीवनगाथा कोद कोदंडाचा तणत्कार संत गाडगेवांचं चरित्र शेतकऱ्यांचं स्वराज्य धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म खरा ब्राह्मण रंगो वापूजी अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रतीक्षा पाटील अंकिता पिरळकर तनुजा गायकवाड शंतुनू महाडिक यांचं दहावीत अनुक्रमाने क्रमाने अनु अनुक्रमे क्रमांक आल्यानं सत्कार करण्यात आला तर कोजिमाशी शाखा सरवडे पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक एम बी चौगुले मोहन कांबळे अनिल चव्हाण राजाराम सरावणे दाऊद दाऊद नंदकर संजय कांबळे निवास कांबळे तानाजी मोहिते यासह शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार अंकुश पाटील यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे